बुलढाणा शहर लवकरच महामानवांच्या पुतळ्यांचे शहर म्हणून येणार उदयास। पहिल्या टप्प्यात शहरात 9 महामानवांचे पुतळे उभारले जाणार। बुलढाणा शहरातील संगम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात मंजुरात मिळालेल्या 9 महामानवांचे पुतळे जयस्तंभ चौकात उभारले जाणार आहेत। तर 14 एप्रिल जयंतीदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्याचा मानस असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे। येत्या काळात जयस्तंभ चौकात 3 पुतळे तर शहरात महत्त्वाच्या ठिकाणी इतर महामानवांचे पुतळे उभारले जाणार आहेत। त्यामध्ये पहिल्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, बालशिवाजी असलेले माझी जाऊ, अण्णाभाऊ साठे, संभाजी महाराज, शिवा काशीद, गाडगे बाबा, बाजीप्रभू देशपांडे या महामानवांचे पुतळे उभारण्यात येणार असून हे सर्व पुतळे 15 फूट उंचीचे आणि पंचधातूचे असणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून पुतळे, समित्या आणि जागा या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने शहरात राजकारण केले जात असल्याचे दिसत आहे। मात्र हा विषय जर सोडला तर येत्या काळात या महामानवांचे पुतळे जनतेला प्रेरणादायी ठरणार असून येत्या काळात महामानवांच्या पुतळ्यांचे शहर म्हणून बुलढाणा नावारूपाला येणार आहे आणि हे शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे असेल। बुलढाणा शहरातील सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात नगरपालिकेने 2011 माझी पत्नी पूजा गायकवाड नगराध्यक्ष असताना जयस्तंभ चौकामध्ये पुतळे बसण्याची आम्ही भूमिका घेतली। जिल्हा परिषदला तसा प्रस्ताव पाठवला, जिल्हा परिषदने ठराव घेतला, त्याचा करारनामा झाला आणि मधल्या काळात पुन्हा ती प्रक्रिया थांबली। दरम्यान ह्या ठिकाणचे आमदार बदलले आणि त्यांनी त्या ठिकाणी पुतळ्याऐवजी प्रत्येकी बसवा असा ठराव जिल्हा परिषदेकडे करून घेतल्यामुळं पुन्हा वादाच्या भरात पुतळे आले। परत आम्ही नगरपालिकेने ठराव घेतला की ही जागा आम्हाला पुतळ्याकरता दिली, आपण ठराव बदलून द्या। त्याच्यानंतर मागचा करारनामा कायम ठेवून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेने पुतळेच बसवण्यात यावे अशा प्रकारचा ठराव घेतला आणि त्या अनुषंगाने नगरपालिकेने कारवाई सुरू केली। आता त्या जागी पुतळा बसवू नये व तो दुसऱ्या जागी बसावा अशा प्रकारचा वाद काही संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेला। त्यांचा हेतू त्या ठिकाणी प्रामाणिक वाटत नाही, कारण जी जागा त्यांनी मागितली त्या जागेवर कमर्शियल झोनचं रिझर्वेशन आहे आणि कोणतीही जागा जर कुठल्याही उद्देशाला द्यायची असेल तर पहिले त्या गोष्टीचा पर्पज चेंज करावा लागतो। तो पर्पज चेंज करताना नगरपालिकेचा ठराव, टाउन प्लॅनिंग, डेप्युटी डायरेक्टर अमरावती, डायरेक्टर पुणे, DMA मुंबई, त्यानंतर मंत्रालय, मंत्रालयानंतर नागपूर गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस, याच्यामध्ये 1 महिन्याची जाहिरात प्रसिद्ध करावी लागते। त्याच्यावर हरकती सूचना घ्याव्या लागतात। त्या जर पूरक असल्या तर आणि तरच ती जागा मिळू शकते आणि या सगळ्या प्रक्रियेला 10 ते 15 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी जाऊ शकतो। आणि जर अशा प्रकारचा कालावधी केला तर पुन्हा जसे 35 वर्ष हे पुतळे धूळखात पडले, पुढच्या काळात बाबासाहेबांचा पुतळा तसाच त्या ठिकाणी शहरात उभा राहणार नाही। इतर 16 पुतळे शहरामध्ये उभारले जातील पण बाबासाहेबांनी ज्या बाबासाहेबांच्या आदर्शावर त्यांच्या संविधानावर देत चालतो त्याच बाबासाहेबांचा पुतळा या लोकांच्या वादामुळे त्या ठिकाणी आपल्याला शहरात दिसणार नाही। आणि म्हणून मला आव्हान करायचं की आपण या सगळ्या गोष्टीला विरोध केल्यापेक्षा समोरासमोर येऊन चर्चा करा आणि जो निर्णय समितीने या ठिकाणी बौद्ध स्मारक समिती म्हणजे बाबासाहेब स्मारक समिती या ठिकाणी गठीत झालेली आहे आणि सर्व चेहरे तोलामोलाचे चेहरे समाज आहे त्याच्यामध्ये आहे आणि आम्ही सर्व लोकांनी पुतळे बसण्याची भूमिका घेतली। पेपरला जाहिरात देखील आली, लोकवर्गणी जमा झाली आणि 14 एप्रिलपर्यंत आम्ही त्या पुतळ्यांचं भूमिपूजन देखील त्या ठिकाणी करणार आहे। आणि काही झालं, कोणी किती विरोध केला, काही झालं तरी सर्व समाज बांधवांच्या वतीने पुतळे जयस्तंभ चौकातच बसवण्यात येतील असा आमच्या सगळ्यांचा एक मुख्य निर्णय आहे। पुतळ्यांचं स्वरूप 15 फुटाचा उंचीचा पंचधातूचा जे पुतळा असणार आहे त्या 3 पुतळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि बाल शिवाजीचं राजमाता जिजाऊ आहे। बाजूला कडेला अण्णाभाऊ साठे आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, पुढे शिवा काशीद गाडगे महाराज आहेत, त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे आहेत, हे आणि संगम चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत। हे 8-9 पुतळे या पहिल्या टप्प्यात बसतात आणि पुढच्या टप्प्यामध्ये उर्वरित महापुरुषांच्या मागण्या या ठिकाणी आल्यात त्याप्रमाणे चौकाची उपलब्ध जागा पाहून तो देखील निर्णय आम्ही घेणार आहोत।